आता आपण काँग्रेसच्या यादीवरती येऊया. काँग्रेसने जे 13 जागा स्वतःकडे राखलेल्या आहेत त्या 13 जागांवरती आपण नजर टाकूया. यातली पहिलीच जी अमरावतीची जागा आहे, म्हणजे ज्या पद्धतीने इथं कॉन्फिडन्स होता भाजपला निवडून येण्याचा, की इथं नवनीत राणा यांनी ज्या पद्धतीने ज्या प्रकारे प्रचारामध्ये आघाडी घेतली होती, त्यांच्या प्रचाराचा भरच हा नरेंद्र मोदींचा फेस, महायुतीची ताकद, भाजपची ताकद, आणि राम मंदिराचा मुद्दा असेल, हिंदुत्ववादी मुद्दे असतील, हनुमान चालिसा असेल, हे सगळी वातावरण निर्मिती झाली होती अमरावतीची जागा खेचून घेण्यासाठी. पण निकाल त्यांच्या विरोधात लागला आणि इथं जे काँग्रेस उमेदवार होते बळवंत वानखेडे हे अनपेक्षितरित्या ह्यांनी ही जागा राखली. एकतर ही जागा राखण्याच्या मागे ज्या विदर्भातल्या नेत्या म्हणवल्या जातात काँग्रेसच्या, त्या यशोमती ठाकूर यांना क्रेडिट दिलं जात आहे. जितकं ते बळवंत वानखेडेंना याचं क्रेडिट जातं तितकंच ते यशोमती ठाकूर यांना देखील जात असं म्हणावं लागेल. आणि इथेच अमरावतीमध्ये एक गेम चेंजर ठरले होते ते दिनेश बूब. दिनेश बूब इथनं प्रहार जनशक्ती पार्टीकडनं, म्हणजे बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाकडनं उभे होते. तिसरा उमेदवार असल्यामुळे अमरावतीच्या जागेबद्दल, निकालाबद्दल थोडी धाकधूक होती महाविकास आघाडीला आणि महायुतीला. शेवटी ही जागा महाविकास आघाडीने राखली, त्यांना यश आलेलं आहे. त्याच्यामुळे कुठंतरी पुन्हा एकदा विदर्भातली ही जी जागा म्हणवली जाते इथं काँग्रेसने पुन्हा एकदा आपलं वर्चस्व दाखवून दिलेलं आहे असं म्हणावं लागेल. अमरावती मधला निकाल हा धक्कादायक, हा जितका भाजपसाठी तितकाच तो नवनीत राणांसाठी आहे. कारण की नवनीत राणांनी याच जागेवरनं निवडून येण्यासाठी स्वतःचा युवा स्वाभिमान पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश घेतला होता आणि उमेदवारी घेऊन कमळ चिन्हावरती त्या या लोकसभेच्या मैदानात उतरल्या होत्या. पण दुर्दैव असं आहे, नवनीत राणांचा इथे पराभव झालेला आहे. बरोबर, यस. पुढची जी जागा आहे गडचिरोली चिमूर बद्दल, तिथनं नामदेव किरसान हे निवडून आले. तू काय सांगशील गडचिरोली चिमूर बद्दल, काय वाटतं तुला? नामदेव किरसान ज्या पद्धतीने इथनं जिंकून आलेले आहेत आणि गडचिरोलीची जागा, म्हणजे जे प्रेडिक्शन इथले लावले जात होते आणि काँग्रेसच्या बाजूने ही जागा दाखवली जात होती, पण आणि तेच घडलं. म्हणजे जसे अंदाज वर्तवले गेले होते तिथनं काँग्रेसचाच उमेदवार आघाडीवरती आहे. बरोबर, म्हणजे इथं 2014-2019 मध्ये बाजी मारलेले अशोक नेते यांना पुन्हा एकदा तिसऱ्यांदा भाजपनं संधी दिली होती. मुळात भाजपने यंदा महाराष्ट्रामध्ये जास्त काही बदलच केले नाहीत, कारण त्यांना रिस्क घ्यायची नव्हती. कदाचित रिस्क घेतली असती तर निकाल वेगळे असते. आता त्यांना 9 जागांवरती थांबावं लागते. अशोक नेते यांच्यासोबतही तसंच झालं. अशोक नेते यांना बदललं नाहीये. गडचिरोली चिमूर वरती अजित पवारांच्या राष्ट्रवादीने दावा केला होता, ती जागा जर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला दिली असती तर कदाचित निकाल वेगळा असता, पण हरकत नाही. आता निकाल तिथं वेगळा आहे. तिथं काँग्रेसनं बाजी मारलेली आहे. निकालाची आकडेवारी सांगणं महत्वाचं, ते म्हणजे तब्बल 1,41,696 मतांनी काँग्रेसच्या उमेदवारांनी, म्हणजेच तिथे नामदेव किरसानांनी बाजी मारलेली. नामदेव किरसानांना 6,17,792 मतं मिळालेली आहेत. निवडणूक आयोगानं यांना विजयी घोषित केलेला आहे. पराभूत झालेल्या अशोक नेते यांना 4,76,096 मते मिळालेली आहेत. वंचित इथं बहुजन समाज पार्टीने उमेदवार दिला होता, मात्र त्यांना फक्त 19,000 मते मिळालेली होती. इथं काँग्रेसनं वन साइड लीड घेतलंय म्हणायला हरकत नाहीये, कारण तब्बल दोघांमध्ये 1,41,000 मतांचा फरक आहे. मोहिनी, चंद्रपूरची जागा देखील प्रतिभा धानोरकर यांनी स्वतःकडे खेचून घेतलीये. इथे 2019 मधला जो निकाल होता काँग्रेससाठी खूप महत्वाचा होता. थोडक्यात काँग्रेस पक्षाची लाज महाराष्ट्रात राखली गेली ती चंद्रपूरच्या जागेमुळे, आणि त्यांच्या अलीकडच्याच काही काळामध्ये निधन झाल्यामुळे त्यांच्या पत्नी ज्या आहेत प्रतिभा धानोरकर यांनाच उमेदवारी पुन्हा एकदा देण्यात आली काँग्रेसकडनं. आणि मला वाटतं काँग्रेसची हे खेळी यशस्वी ठरली असं म्हणावं लागेल, कारण की जागा वाटपाच्या तेव्हा चर्चेत होते वडट्टीवारांना ही जागा दिली जाईल असं म्हटलं जात होतं. त्यानंतर वडट्टीवारांची जी कन्या आहे शिवानी वडेट्टीवार, तिने देखील या जागेवरती दावा केला होता, पण सरतेशेवटी काँग्रेसने धानोरकरांना तिकीट दिलं आणि त्यांची ही खेळी यशस्वी झाली म्हणावं लागेल. चंद्रपूर मधनं जे मंत्री आहेत भाजपचे राज्यातले, मुनगंटीवारांना पिछाडीवरती टाकत प्रतिभा धानोरकरांनी चंद्रपूरची जागा राखलेली आहे. दुसरी जालन्याची अशीच एक जागा जिथे धक्का बसलेला आहे भाजपला. बरोबर, जालन्यामध्ये कल्याण काळे हे जिंकून आलेले आहेत. म्हणजे कोणत्याच एक्झिट पोल मध्ये जालन्याची जागा ही महाविकास आघाडीला दाखवली जात नव्हती असं मला वाटतं. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना देखील हा विश्वास नसेल, ही अपेक्षा नसेल, असा अनपेक्षित निकाल जालन्यामध्ये लागलेला आहे. कुठंतरी मराठा आरक्षणाचा मुद्दा इथे इम्पॅक्टफुल ठरला असेल. त्याच्यामुळं रावसाहेब दानवेंनी इथे जी काही आहे पिछाडी घेतलेली आहे, आणि रावसाहेब दानवेंनी हा कदाचित हा
जे काही आहे पराभव स्वीकारला असणार आहे. पण हे धक्कादायक आहे, केंद्रात मंत्री असलेले दानवे जर जालन्यामध्ये पराभूत होत असतील तर पुढची जी जागा भाजपनं दुसऱ्या म्हणजे प्रयोग न केलेली जागा म्हणजे धुळ्याची. भाजपनं 2019 मध्ये जे जिंकून आले होते सुभाष भामरे त्यांना पुन्हा उमेदवारी दिली आणि त्यांच्या विरोधात काँग्रेसनं शोभाताई बच्चाव यांना संधी दिली. शोभाताई बच्चाव हे नाना पटोले यांनी सजेस्ट केलेलं नाव होतं. नाना पटोलेंना विश्वास होता, बाकीच्या काँग्रेसच्या कुठल्याच नेत्यांना विश्वास नव्हता, जेवढा विश्वास तेवढा विश्वास नाना पटोलेंना होता. आणि तसंच झालं, शोभाताई बच्चाव यांनी या लोकसभा मतदारसंघातून धुळे लोकसभा मतदारसंघातून लीड घेतले. सुभाष भामरे यांचा पराभव केलेला आहे. शोभाताई बच्चाव कुठल्याच एक्झिट पोल मध्ये नव्हत्या, त्या एक्झिट पोलला सगळ्यांना बाजूला करून शोभाताई बच्चाव यांनी लीड घेतलेला आहे. म्हणजे काँग्रेसच्या पारड्यात शोभाताई बच्चाव यांनी स्वतःच्या विजयाची एक जागा दिलेली आहे. नंदुरबारच्या जागेवरती बोलेल. नंदुरबार मध्ये गोवाल पाडवी जे आहेत, केसी पाडवी यांचे चिरंजीव, ते निवडून आलेले आहेत आणि त्यांनी इथल्या ज्या सिटिंग खासदार आहेत हिना गावित त्यांना पराभूत केलेलं आहे आणि नंदुरबारची जागा जी आहे पुन्हा काँग्रेसला देऊ केली आहे. म्हणजे नंदुरबार मध्ये कधी काळी काँग्रेसचं वर्चस्व होतं, काँग्रेसची ताकद होती आणि आता पुन्हा एकदा म्हणजे सलग 10 वर्ष इथं हिना गावित खासदार होत्या, पण आता ही जागा गोवाल पाडवी यांनी आपल्या पक्षाकडे देऊ केली असं म्हणावं लागेल. दुसरी गोष्ट, दुसरी जी जागा आहे नांदेड बद्दल सांगायला मला इंटरेस्ट आहे, कारण की नांदेड मध्ये कोणत्याच एक्झिट पोल मध्ये ही जागा वसंत चव्हाणांना देऊ केली जात नव्हती. म्हणजे अंदाज तसे नव्हते, त्यांच्या विरोधात ते अंदाज होते. प्रतापराव पाटील चिखलीकर जे भाजपचे सिटिंग खासदार होते ते निवडून येतील असेच अंदाज वर्तवले जात होते. पण नांदेड मध्ये देखील महायुतीसाठी आणि त्यातल्या त्यात भाजपसाठी धक्कादायक निकाल लागला आणि ही जागा काँग्रेसने स्वतःकडे राखली. कुठेतरी अशोक चव्हाणांचा भाजप प्रवेश देखील इथं डॅमेज करणारा ठरू शकला असेल. पुढची तुझी जागा घे. इथं पुढची जागा घेणं गरजेचं आहे, ती म्हणजे भंडारा गोंदियाची. भंडारा गोंदिया ही कुठल्याच चर्चेमध्ये सिनारिओमध्ये नव्हती, मात्र ती चर्चेमध्ये आली ज्या वेळेला दोन्ही उमेदवारांमध्ये म्हणजे भाजपचे सुनील मेंढे हे जे 2019 मध्ये विजयी झालेले उमेदवार सुनील मेंढे आणि आता प्रशांत पडोळे या दोघांमध्ये फक्त 119 फरक होता. इथपर्यंत ही निवडणूक घासून झाली होती. सरते शेवटी इथं काँग्रेसने विजय मिळवला. सुनील मेंढे यांच्यासाठी नाना पटोलेंनी जीवाचं रान केलं होतं. विजय वडेट्टीवार तिकडे गेले होते, सुनील केदार हे मदतीला पोहोचले होते आणि अखेर काँग्रेसच्या नेत्याच्या फळीमुळे या जागेवरती इथल्या प्रशांत पडोळे यांनी शिक्कामोर्तब केलेला आहे. परिणामी सुनील इथले प्रशांत पडोळे सुनील मेंढेंचा पराभव करून विजयी झालेले आहेत. येस, पुढची जागा आहे रामटेकची. येस, रामटेकची जागा आहे. रामटेक मधनं श्याम बर्वे यांनी आघाडी घेतलीय. रामटेक मधला हा निकाल जो आहे ना, त्या निकालामागे कुठे ना कुठे सुनील केदार यांची यांना श्रेय द्यावं लागेल. रामटेक मध्ये सुनील केदारांना श्रेय द्यावं लागेल. ज्या पद्धतीने ज्या प्रकारे इथं प्रचारावरती आघाडी घेतली होती काँग्रेसने आणि याचं श्रेय म्हणजे जागा निवडून आणल्याचं श्रेय हे सुनील केदार यांना दिलं जात आहे. रामटेक बद्दल थोडक्यात तू काय सांगशील, तुझं अंदाज काय सांग? रामटेक मध्ये सगळ्यात चर्चा झाली ज्या वेळेला रश्मी बर्वे यांची ज्या वेळेला उमेदवारी त्यांच्या जात प्रमाणपत्र पत्रामुळे ज्या वेळेला इग्नोर कर म्हणजे त्यांची उमेदवारी फेटाळण्यात आली निवडणूक आयोगाकडून, त्यावेळेला असं समजलं गेलं की चला आता काँग्रेसच्या हातून ही जागा गेली. तोपर्यंत होतं की चला रामटेक जागा मिळते, परंतु रामटेकची जागा तिथल्या श्याम बर्वेंनी खेचून आणलेली आहे. त्याचं सगळं क्रेडिट जर तुम्ही सुनील केदार यांना दिलं तरीही काही वावगं ठरणार नाही असं मला वाटतंय. राजू पारवे यांचं लीड होतं, मला पहिल्या फेरींमध्ये राजू पारवे यांचं लीड दिसून आलं, मात्र राजू पारवे हे स्वतःचं लीड शेवटच्या फेऱ्यांमध्ये राखू शकले नाहीत असं मला वाटतं. त्यामुळे राजू पारवे किंबहुना या पक्षात ना त्या पक्षात उडी घेणं आणि त्या पक्षात ना उमेदवारी मिळून निवडणुकीत उतरवणं कुठेतरी तेही थोडस डॅमेज करणारं ठरलं असेल. पुढची जागा मी बोलेल सोलापूरची जागा. सोलापूर मधली लढत जी पाहिली होती ती देखील इंटरेस्टिंग होती. सोलापूरची जागा प्रत्येक फेऱ्यांमध्ये कधी प्रणिती शिंदे आघाडीवरती होत्या तर कधी राम सातपुते हे आघाडीवरती होते, पण शेवटच्या फेरी अखेर जो निकाल आला तो प्रणिती शिंदे यांच्या बाजूने आला. इथं प्रणिती शिंदेने ज्या प्रकारे ताकद लावली होती, ज्या पद्धतीने इथे मुद्दे उचलून धरले होते, पण तुलनेने राम सातपुते यांनी मोदींचा चेहरा असेल, महायुतीची ताकद वापरणं असेल किंवा राम मंदिराचा मुद्दा उचलून धरणं असेल, अशा सगळ्या मुद्द्यांवरती ही निवडणूक लढवली होती. पण सोलापूरकरांनी शेवटी प्रणिती शिंदे यांच्या बाजूनेच मतं टाकलेली आहेत, त्यांच्याच पाड्यात मतं टाकलेली आहेत. थोडक्यात सोलापूरची ही जागा काँग्रेसला पुन्हा एकदा मिळाल्याचं आपण म्हणू शकतो. बरोबर, पुढची जागा लातूरची आहे. लातूरमध्ये हे शिवाजी कळगे हे मैदान शिवाजी काळगे हे मैदानात होते आणि शिवाजी काळगे यांनी ही जागा आपल्याकडे खेचून आणलेली आहे. त्याचं कारण म्हणजे
भाजपनं इथे दिलेला उमेदवार. लातूरमध्ये सुधाकर शृंगारे 2019 विजयी झाले होते, त्यांना पुन्हा संधी देण्यात आली होती. मात्र त्यांच्या विरोधात असलेली अँटी इन्कम्बन्सीची लाट ही शिवाजी काळगे यांच्या विजयाची मोहर असल्याचं समजून येत आहे. म्हणजे इथं शिवाजी काळगे यांचा बरोबर म्हणजे तिथल्या स्थानिक नेत्यांनी ही रणनीती आखली होती. मुळात इथल्या नेत्यांना थोडीशी धाकधूक होती की ही जागा येईल न येईल, कारण सुधाकर शृंगारे यांचा थोडासा तिथला क्राऊड जो आहे तो त्यांना मानणार आहे. मात्र सुधाकर शृंगारे यांच्या हातून ही जागा निसटल्याचं आता सरळ सरळ दिसून येते. म्हणजे काँग्रेसनं भाजपला अशा जागांवरती धुबीप्रचार केलेला आहे ज्या जागांवरती भाजपला विश्वास होता जिंकून येण्याचा. मोहिनी, कोल्हापूरच्या जागेमध्ये, कोल्हापूरचा दौरा तू केला होता, कोल्हापूरच्या जागेवरती तुझा देखील अंदाज होता की तिथे शाहू महाराजच निवडून येतील. बरोबर, काय कशाच्या आधारावरती हे निकाल काँग्रेसच्या बाजूने लागले? बरोबर, कोल्हापूरमध्ये काँग्रेसचे शाहू महाराज विरुद्ध शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या या गटाचे संजय मंडलिक मैदानात होते. संजय मंडलिकांची संपूर्ण यंत्रणा एकनाथ शिंदे यांनी आपल्या हातात घेतली होती. मात्र एकनाथ शिंदेना ती यंत्रणा व्यवस्थित हाताळताना दिसली नाही, कारण एकनाथ शिंदे यांच्या विरोधात स्थानिक नेते सतेज पाटील होते. उमेदवारी अर्ज भरण्यापासून ते वोट काउंटिंग दिवसापर्यंत सगळी यंत्रणा सतेज पाटील यांनी हाताळली होती. त्याचाच कुठेतरी फायदा हा शाहू महाराजांना झालेला दिसतोय. मला तरी याचं सगळ्या या विजयाचं क्रेडिट ना मी छत्रपती संभाजीराजे भोसले यांना देतोय, ना शाहू महाराज यांना देतोय. याचं सगळं क्रेडिट मला सतेज पाटील यांना द्यावं लागेल, कारण सतेज पाटील यांनी स्वतःहून फिरून सगळ्या मतदारसंघातला आढावा घेतला होता. कुठं आपल्याला कमी पडू शकतं लीड, त्या मतदारसंघामध्ये जाऊन सभा घेणं, प्रचार करणं, रॅल्या काढणं, असं सगळं काम सतेज पाटील यांनी केलं होतं. कोल्हापूर जिल्ह्याचा प्रत्येक कानन कोपरा हा सतेज पाटलांना माहिती आहे असं म्हणायला हरकत नाही. आणि त्याचाच विजयाचं फलित म्हणजे शाहू महाराजांचं विजय. शाहू महाराजांचा विजय हा 4 वाजताच डिक्लेअर झाल्याचं, मला 4 वाजायच्या आता डिक्लेअर झाला असं मला वाटतं. आणि त्यांनी गुलाल उधळा सुरू केला होता. माझ्या मते आपण 2 वाजता लाईव्ह केलं होतं, त्यावेळेला हा डिक्लेअर केला होता विजय. मोहिनी, पुढची जागा आहे मुंबई उत्तर मध्यची, जिथनं वर्षा गायकवाड निवडून आलेले आहेत आणि त्यांच्या विरोधात इथं उज्ज्वल निकम होते भाजपकडनं. ज्या पद्धतीने उज्ज्वल निकम कॉन्फिडेंटली असं सांगत होते की मीच इथे निवडून येईल, लोकसभेवरती जाणार मी निवडून, आणि त्यांना इथं उमेदवारी देणं आणि त्यांची एंट्री निवडणुकीच्या राजकारणात करून घेणं, याच्या पाठीमागे आशिष शेलार असल्याचं आपल्याला दिसून आलं. पण ज्या कॉन्फिडन्स मध्ये इथे भाजप होती तसा कॉन्फिडन्स निकालामध्ये दिसून आला नाही. वर्षा गायकवाड यांनी इथं आघाडी घेतली, वर्षा गायकवाडांनी या मतदारसंघावरती या जागेवरती शिक्कामोर्तब केलाय आणि त्यांच्या माध्यमातून मुंबईतली ही एक आणखी जागा काँग्रेसच्या पारड्यात पडली असं आपल्याला म्हणावं लागेल. सुरुवातीच्या काही पेरांमध्ये उज्ज्वल निकम आघाडीवरती होते, तब्बल 50,000 आकडा त्यांनी पार केला होता. मात्र तो आकडा वर्षा गायकवाड यांनी पार केला आणि अखेर एकदम कमी फरकाने वर्षा गायकवाड विजयी झाले. 10 ते 12 हजारच्या फरकाने वर्षा गायकवाड विजयी झाले. तोपर्यंत सगळ्या माध्यमांनी हे क्लिअर सांगितलं होतं, वर्षा गायकवाड यांचा पराभव होईल, काँग्रेसची जागा मुंबईतून निघेल, मुंबईतून काँग्रेस हद्दपार होईल असं म्हटलं जायचं. पण नाही, वर्षा गायकवाड यांनी ही जागा खेचून आणली.